जयकाप्रभा भेळे या दोन संघामधील सामना, पंच सुद्धा इशारा करतायत सामना सुरू झाल्याचा। काटे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि भेळे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे। सलामी जोडी खेळपट्टीवर, पहिला चेंडू ड्राइव्ह केलेला आहे, चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली होती, एक चांगला फटका म्हणता येईल, त्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला जयवंत पाटील, कारण सरळ बॅटने फटका खेळला होता। कुलदीप आणि भावेश अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर, आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी केतन घरात, ऑलराऊंडर केतन घरात, एक आगळी वेगळी गोलंदाजी शैली आपण पाहतोय। पुन्हा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये, चेंडू पुन्हा एकदा जातोय, यामध्ये धावाची शक्यता, मात्र थ्रो चांगला येत नाहीये। तुमची नजर चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे, खेळ खेळताना तुम्ही नजर नजर हाटी दुर्घटना घटी असं म्हटलं, ते आपण हायवेला जेव्हा जातोय ना तेव्हा तुमची नजर फार महत्वाची आहे, पण या ठिकाणी नजर मात्र बऱ्यापैकी हटलेली नाही, दुर्घटना कुठल्या घडलेली नाहीये। ताळमेळ, यस नो वेट, या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात धाव घेण्यासाठी, त्या मात्र बघायला मिळाल्या नाहीत, त्यावर फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय। धावसंख्या झाली दोन, पहिलं षटक हे मार्गस्थ आहे। नाणेफेक हरल्यानंतर जय काप्रभा भेळे संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे, केतन राईट आर्म, यावर मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, त्याचं कारण चेंडू हा डाव्या एष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल, एक अवंत धाव मिळते आणि धावसंख्या वाढते तीन। मित्रांनो, आपण पाहतात राष्ट्रवादी चषक 2022 टेनिस विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, नंबर वन स्पर्धा आपण पाहतोय, आणि या स्पर्धेमधला हा दुसरा सामना पाहतोय, पहिल्या सामन्यामध्ये अगदी सुरेख कामगिरी केली होती चिंचपाडा संघाने। केतन घरात वेगवान गोलंदाज, यावेळेला मात्र अतिशय वेगात चेंडू टाकला होता, चेंडू पडल्यानंतर गुड लेन स्पॉट पडल्यानंतर अतिशय वेगात निघून गेला होता तो यष्टी रक्षकाच्या हातात, खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये जयवंत बघायला मिळते। आता पण तीन चेंडू टाकून झालेले आहेत, फक्त तीन धावा दिलेले आहेत। पहिले षटक पाहतोय आपण, मॅन्डेटरी पॉवर पेचं षटक आहे कारण पाच षटकांचा सामना आहे, त्यामुळे पहिली दोन षटके ही मॅन्डेटरी पॉवर पेचे असणार आहेत, फील्ड रेस्ट्रिक्शन असणार आहेत, क्षेत्ररक्षण मर्यादा असणार आहेत। याला मात्र अभिष टोच फटका खेळलेला आहे, मात्र वाट अ कॅच, वाट अ कॅच, वाट अ कॅच, अप्रतिम जेल कॅचेस विन द मॅचेस। खेळण्यामध्ये वाकबगार होता त्याला बाद करण्यात यश आलेले केतन्यास। आता धनराज येतोय, केतन घरात जवळपास 10 ते 12 पावलांचं रनअप राईट आर्म, यावर मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय डाव्या एष्टीच्या बाहेरून आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, धावसंख्या होते चार। पहिलं षटक हे मार्गस्थ आहे, अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये फलंदाजी करताना, मात्र बली स्वैर मारा बघायला मिळतोय केतनच्या माध्यमातून, परंतु कुठल्याही प्रकारे आतापर्यंत मोठा फटका खेळण्याची संधी केतन यांनी दिलेली नाहीये। केतन यावर लॉर फुलटा सुरू गोलंदाजी फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यावर मात्र दुसरी धाव घेण्याची संधी मिळते, दोन धाव मिळत आहेत, धावसंख्या होते सहा, एक बाद सहा। यानंतर होणारा जो सामना असणार आहे तो म्हणजे बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास विरुद्ध जय बजरंग भावाळे बी, दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे। फर्स्ट ऑफिशियल कॉल,
राष्ट्रवादी चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा एक महासंग्राम, टेनिस विश्वातील नंबर वन स्पर्धा पाहतोय. आज उद्घाटन सोहळा पार पडला आणि आपण स्पर्धा पाहतोय. हा दुसरा सामना बघतोय आपण. केतन फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ जाते मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच झळ मिळेल जेव्हा अशा प्रकारचा चेंडू असतो. खरं तर या चेंडूची जागा जी असते ना ती सीमारेषा असते. षटक समाप्त झालेले, खूप चांगली गोलंदाजी, भलेही स्वयं मला बघायला मिळाला, पण मात्र या षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 7 आणि एक फलंदाज बाद केलेला आहे. निश्चितच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, आपण जर पहिल्या षटकावर नजर टाकली तर काय गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी. कारण पहिलं मँडेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, ज्याप्रमाणे सुरुवात करायला हवी होती तशा प्रकारची सुरुवात झालेली नाही. ती काफ्रोबा व्हेल या संघाची. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सचिन तेंडुलकर असतील, त्याबरोबर खास करून वर्ल्ड कप 1996 मध्ये कालू वितरणा आणि सनत जयसूर्या यांनी जी फटकेबाजी केली ती कोणी विसरू शकणार नाही आणि अपराजित राहून हा वर्ल्ड कप जिंकला होता. अतिशय चांगला उल्लेख केला. काय कमाल आणि धमाल केली होती श्रीलंकेची महान जोडी रोमेश कालू वितरणा आणि सनत जयसूर्या. विशाल येते दुसरं षटक घेऊन. आणि मला अजून एक सामना असा आठवतो आहे, मला आठवतो तो क्षण वाडेकर सरांकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आग्रह धरला होता मला सरामेळा खेळायचा. 1994 मधला तो न्यूझीलंडचा दौरा आणि त्या पहिल्याच सामन्यामध्ये 49 चेंडूमध्ये 83 धावांची तुफानी खेळी केली होती पहिल्याच सामन्यामध्ये. त्यानंतर मात्र सलामीला येताना मागे वळून त्यांनी बघितलं नव्हतं. याला मात्र खेळायचं होतं सचिन तेंडुलकर. स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 8. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पहिला सामना आपण बघितला, हाय स्कोरिंग सामना बघायला मिळाला होता आणि ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय अचूक भेदक मारा बघायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. सुरुवातीला केतन घरत याने केला होता. सुरुवात सुद्धा खूप चांगली दिसते विशालच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण मर्यादा आहेत, फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, फक्त 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. याला मात्र एक क्लास फटका बघायला मिळतोय आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. मिळाला की जमिनी लगत हा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट सीमापार गेला होता विशाल. याला पुन्हा पुढचा फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल तो 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार धनराजाच्या बॅट मधून आला. बघायला मिळाला चेंडू डॅप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार गेला होता. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 16-16. दोघांमध्ये एक पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते. पहिला फलंदाज लवकर बाद झाला विशाल. राईट आर्म याला मात्र स्टेप आउट झाला होता. थोडंसं बॉडी लँग्वेजला जेवण बघितलं आणि चेंडू थोडासा शॉर्ट ठेवला. गुड लेन स्पॉट म्हणून बाउन्स झाला, अनपेक्षित बाउन्स सुद्धा झाला. हे फार महत्त्वाचं आहे, व्हेरिएशन बदल करणं फार गरजेचं आहे. चेंडू वेगात हाताळला होता, थोडासा बाउन्सर बघायला मिळाला. फ्रंट पुढे गेला होता खेळण्यासाठी. बॉडी लँग्वेजला बघितलं पुढे येतोय. चेंडू थोडासा शॉर्ट ठेवला विशाल. राईट आर्म म्हणजे फटका केला. माझा टायमिंग 7 आले नाही. चेंडू सरळ जातोय तो शॉर्ट. एक्स्ट्रा कव्हरला धावाची शक्यता आहे. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित पंचांकडे पुन्हा अपील, दुसऱ्या एंडला अपील केलं जात आहे. मात्र पंचांचं बारकाईनं लक्ष आहे. फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे.
फक्त एकच झाड मिळते, नाव संख्या जे 17. एक गोष्ट जेवण पाटील या ठिकाणी बघायला मिळते की तालमेल थोडंसं कमी बघायला मिळतो, कारण धाव घेण्यासाठी तुमच्याकडे ज्या त्या गोष्टी असायला हव्या तीन गोष्टी, यस, नो, वेट, या तीन गोष्टी बघायला मिळत नाही आहे. विषय लिहायला मात्र लेट कट. क्रिकेट मधला नाजूक फटका आणि चेंडू जाईल डीप थर्ड मॅन सीमापार चौकार. फक्त दिशा दिली आणि चेंडू अतिशय वेगात डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे गेला चौकार. आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 7 आणि आता मात्र धावसंख्या झालेली आहे 21. आता मात्र एक चांगली धावसंख्या आहे कारण 10.5 च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत 21 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते, कारण मोठी धावसंख्या उभी करायची असेल जेवण पाटील तर 1:2 अँकर रोल, कोणीतरी खेळपट्टीवर जास्त वेळ थांबून राहणं गरजेचं आहे आणि एक वेगवान पार्टनरशिप. आतापर्यंत दोघांमध्ये 18 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली, 8 चेंडूमध्ये 18 धावा पार्टनरशिप, एक वेगवान पार्टनरशिप. आमचे प्रेक्षक जे आहेत खास करून त्यांना विनंती असणार आहे, चेंडू जर आपल्यापर्यंत आला तर आपण लगेच मैदानात तशापर्यंत सुपूर्द करायचं आहे. केतन गरज कंटिन्यू असणार आहे. पहिलं षटक काय हाताळलं होतं, संधी दिली नव्हती मोठा फटका खेळण्याची, मात्र दुसऱ्या षटकामध्ये विशाल याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं होतं आणि काटेरी संघाच्या फलंदाजा नक्कीच कॅप्टनने निर्णय घेतला केतन गरज याच्याकडे चेंडू सुपूर्द करण्याचा. केतन याला मात्र अपील केलं जात आहे पायचीच, मात्र पंचांना कुठल्या प्रकारे प्रभाव नाही आहे, पंचांकडून कुठल्या प्रकारचा इशारा आतापर्यंत आलेला नाही आहे. आय थिंक बॅट अँड पॅट झाला असावा. धावसंख्या झालेली 22. बॅटला स्पर्श केल्यानंतर चेंडू पायावर आदळला. केतन मार्गस्थ होईल राईट आर्म, याला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. खरं तर अगदी बॉडीच्या शरीराच्या जवळून फटका खेळला होता आणि चेंडू जातोय 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 डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि हा पहिला षटकार या इनिंग मधला. 28 धाव होत आहेत. 22 बॅट मध्ये गेला हा षटकार बघायला मिळाला. 28 धावा झाल्या 28. क्षेत्रक्षेत्राचा बदल केला जातोय. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेले ते म्हणजे व्हॉइस ऑफ भिवंडी, भिवंडीचा बुलंद आवाज जयवंत पाटील. वेळे संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय आणि माझ्यासोबत जोडलेले जयवंत पाटील. केतन राईट आर्म पुन्हा हुकचा फटका, झेल होण्याची शक्यता कमी आहे आणि चेंडू जाईल तो म्हणजे लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा येतोय, 4 धावा. हे मार्गस्थ आहे ना, आता असं वाटते की 60+ कडे पाहत असणारे वेळे संघ. ज्याप्रमाणे फलंदाजी दोघांमध्ये पार्टनरशिप होते, वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. संघाचे पाठीरेखे सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आले, त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतोय. आजूबाजूच्या परिषद संघ जेव्हा खेळतात ना, मग अंजुर असो, मानकोली असो, भरोडी असो, सुरई असो, मोठ्या संख्येने पाठीरेखे येतात.
मात्र अपील केले जाते आणि याच बरोबर पायचीच्या रूपाने भावेशची खेळी संपुष्टात। यस आपण बघितलं अगदी मधल्या इष्टीवरला चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न पायावर आदळते अपील केलं होतं केतन घरत आणि सहकाऱ्यांकडून आणि पंचाने इशारा दिला भावेशास खेळपट्टी सोडून जाण्याचा। मात्र 28 धावांची पार्टनरशिप केली संघ अडचणीत असताना एक चांगली सुरुवात करून दिली। 19 धावांची खेळी केली भावेशाने 8 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी केली। टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो ज्या कारण भावेशाचं स्वागत केलं जातंय। सहकाऱ्यांना 2 चौकार लगावले आणि एक षटकार लगावला आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला। बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास आणि जय बजरंग भावाळे दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे। याला पुन्हा अपील केले जाते बॅक टू बॅक दुसरा धक्का। करतोय का बघायचंय बॅक टू बॅक दोन धक्के दिलेस सुरुवातीला भावेशला बाद केलं त्यानंतर शून्यावर बाद केलं आणि किती आस केतन मार्गस्थ होईल। याला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळलाय चेंडू जाते मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय चांगलं क्षेत्ररक्षण होते डीप मध्ये आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी विराज यास मिळते। खातं उघडतोय कानाई पाये आणि श्रीगणी भरोडी या दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे। कानाई पाये आणि श्रीगणी भरोडी या दोन्ही संघांनी सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे कारण हा शेवटचा सामना म्हणजे पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल। तर काय गोलंदाजी केली होती गोलंदाजीचं पृथ्वीकरण जर आपण बघितलं केतन याचं पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या फक्त 7 एक फलंदाज बाद केला दुसऱ्या षटकामध्ये धावा जास्त दिल्या पण महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले 12 धावा दिल्या म्हणजे गोलंदाजीचं पृथ्वीकरण जर बघितलं आपण 2 षटके गोलंदाजी केली 19 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केले। मात्र या ठिकाणी 3 षटकांचा खेळ पूर्ण झाले 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या आहे 33 नेल्सन अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये काय होत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक एक भिवंडीचा बुलंद आवाज जयवंत पाटील। खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर क्रिकेटचा अद्भुत नजारा बघायला मिळतोय न भूतो न भविष्यती राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
यस कानाई पायस संघाचे कॅप्टन चैतन्य खारकंडी आपलं हार्दिक स्वागत आहे, आपल्या संघाचं हार्दिक स्वागत आहे. रिपोर्टिंग केलेलं आहे त्यांनी. चौथ्या षटकासाठी गणेश सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्कवर सामना करेल एक युवा यंग खेळाडू विराज. शॉटम पुल केलेलं आहे, चेंडू चाललाय सीमारे शेगडे सीमा पार, बिग हिट सिक्स रन्स. पलीकडे गेला होता सहा धावांसाठी षटकार. परफेक्ट टायमिंग, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट सर्वच गोष्टींचा मिलाप झाला होता आणि मोर लागली होती. स्वीट वाईज देखील आला आणि चेंडू गेला सीमापार षटकार. स्टेपमध्ये बिघाड झालेला आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 39. चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. चौथं षटक हाताळतोय गोलंदाज गणेश. आता मात्र ही जी दोन षटकं आहेत या दोन षटकांमध्ये एक चांगलं चॅलेंज चांगलं आव्हान द्यायचं असेल तर जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. पुन्हा एकदा एक आडव्या बॅटनं फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग डीपमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 40. न भूतो न भविष्यती क्रिकेटचा हा अद्भुत नजारा बघायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वामधली नंबर वन स्पर्धा, 33 बाईक आणि एक फोर व्हीलर सह ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2022. नॅप्स्ट्रेट खेळाकडे जर आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये काटे संघाचं वर्चस्व बघायला मिळालं. त्यानंतर मात्र आपण बघितलं की भावेश याने खूप चांगली धनराज याने खूप चांगली फलंदाजी केली आणि आता मात्र विराज त्याने सूत्र आपल्या हातात घेतलेले. निश्चितच एष्ट्यांच्या मागे चांगला झेल आणि फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे. पूर्ण करायचे आहेत. वेळेसंदर्भात आम्हाला सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. तर चौथा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर 40. गणेश पुन्हा एकदा सज्ज होता ना बॉलिंग मार्कवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे दर्शन. चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यशस्वीरित्या दोन धाव पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकावर 42. गणेश पुन्हा एकदा सज्ज होता ना बॉलिंग मार्कवर. नाणेफेक गमावल्यानंतर जय काप्रोबा व्हेले हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहतोय. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 43. ऐतिहासिक मैदान सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर, ऐतिहासिक गाव आणि क्रिकेटचा हा अद्भुत सोहळा बघायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2022 थरार, क्रिकेटचा हा बिग शो बिग इव्हेंट्स. पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार केतन तरे
सुनील घरत तनी गावदेवी अंजूर यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। चेंडू मात्र चांगला फटका, वाड शॉट, क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल सुटलेला आहे आणि काय बघा तिथे फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि निश्चितच पंचांचा इशारा देत षटकार। काय फटका खेळला होता, अतिशय शक्तिशाली फटका, एका हाताने झेल घेण्याचा तिथे प्रयत्न केला पण चेंडू आतामधून निसटला, सीमारेषेच्या बाहेर गेला सहा धावांसाठी। येस, आय थिंक विराजेच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार आहे आणि धावसंख्याही वाढलेली आहे 49 49 धावा। चांगला आकार येतो आणि विराज आपल्या संघासाठी मौलिक धावा जोडताना या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी करते। दोन नेत्रदीपक उत्तुंग षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेले आहेत। जर विचार केला आपण विराज याचा तर 16 ते 17 वर्षाचा खेळाडू आहे आणि काय धमाकेदार बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी। नाही, कर्णधाराने नक्की जो विश्वास टाकलेला आहे विराज ह्यावर, संधीचं सोनं देणे केले। आतापर्यंत पाहतोय आपण विराजाने 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 14 धावांची खेळ, म्हणजे जवळपास 350 स्ट्राईक रेटने खेळतोय, खूप चांगली फलंदाजी करतोय आणि याप्रमाणे फलंदाजी जर केली असं वाटते की 60 आकडा पार होऊ शकतो, कारण 49 धावा झालेले आहेत, चौथं षटक हे मार्गस्थ आहे, चौथं षटक समाप्त झाले, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही जे फलंदाज आहेत दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। रिप्लेमध्ये आपण पाहूया तो षटकार दाखवला जात आहे tenniscricket.in च्या माध्यमातून। एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू आतामधून निसटला, सीमारेषेच्या बाहेर गेला 6 धावांसाठी। शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर, रोमित सामना करेल फलंदाज दर्शन जो खेळतोय 3 धावांवर आणि विराज आपल्या संघासाठी खूप चांगले योगदान देताना। यानंतर जो सामना होईल तो जय बजरंग भावाले बी आणि बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचं आहे। येस मयूर, वेलकम मयूर मडवी, खूप खूप स्वागत आहे। खूप अपार मेहनती स्पर्धा संपन्न करण्यासाठी घेतलेली आहे मयुराने सुद्धा। कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। संपूर्ण गावदेव क्रीडा मंडळ अंजूर खूप अपार मेहनत घेत आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी। केतनजी तरे आणि सुनीलजी घरत यांच्या खांद्याला खांदा लावून गावदेव क्रीडा मंडळ अंजूर खूप मेहनत घेते स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि स्पर्धा संपन्न करण्याची जवळपास मी तर म्हणतो की जवळपास 2 महिन्यापासून स्पर्धेला तयारीला लागलेले आहेत, खूप मेहनत त्यांना घ्यावी लागलेली आहे आणि ही स्पर्धा आपण पाहतोय। एक क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस विश्वातील नंबर 1 स्पर्धा, टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप पाहतोय आपण। 33 बाईक आणि 1 4 व्हीलर्स या स्पर्धेचं दर्जेदार आणि शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे। चेंडू मात्र चांगला क्रॅकिंग शॉट होता, व्हीच्या आकारामध्ये खेळलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेवर जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती आणि दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर प्रेशर दबाव आणला होता। 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत, धावसंख्या वाढते 51-51। येस, टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल कारण 50 आकडा पार केला जातोय, 50 धावा पूर्ण होत आहेत। चॉप करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, वाईड यॉर्कर पूर्णपणे बीट केलेले फलंदाजाला। नाही, ॲब्सोल्युटली, कारण आजकाल वाईड यॉर्कर हा चेंडू खूप प्रचलित झालेला आहे आणि वाईड यॉर्कर धावा घेणं तितकं सोपं नसतं आणि बॉडी लँग्वेजला थोडंसं बघितलं होतं गोलंदाजाने का थोडासा पुढे येतोय, फ्रंटफुटला येतोय आणि त्या अनुसरून चेंडू हाताळला होता। टेलिव्हिजन सेटवर पाहू शकता सुनीलजी घरत आणि त्यांचे इथं सहकारी रिलॅक्स मूडमध्ये, हास्य मुद्रेमध्ये। चेंडू मात्र बघूया अलॉंग दी कार्पेट जमीन लगत ऑफिस स्ट्रोक्स केला होता, 1 धाव पूर्ण केलेली आहे, धावसंख्या 1 ने वाढते धावपलकावर 52। यानंतर बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास आणि जय बजरंग भावाले बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे। रोमित सज्ज होते लेफ्ट आर्म राउंड द विकेट, सामना करेल डावखुरा फलंदाज विराज।
वेलकम समीर तांगडी, आपला हार्दिक स्वागत राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेमध्ये। चेंडू मात्र स्लॉग स्वीप, काय फटका खेळलेला आहे, जबरदस्त टाइमिंग शॉट, 6 धावांसाठी दमदार दर्जेदार षटकार। किती महान असलेला हा युवा खेळाडू, काय फटका खेळला होता। नाही जेवण पाटील, मला असं वाटतं की आज विराज घरूनच सेट होऊन आलेला आहे। तसंही वेळेगाव फार दूर नाही आहे, पण विराज ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, मला असं वाटतं की चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतोय आणि घरूनच सेट होऊन आलेला आहे। धमाकेदार बॅटिंग करताना आपल्या संघासाठी, काय फलंदाजी करते हे समजा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय। या ठिकाणावरून धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं। माझ्या बाजूला आज उत्कृष्ट स्कोरर, भिवंडीतील सर्वात सिनियर स्कोरर, जोरदार अपील केला होता पायचितचा, पंचांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद होते दर्शन। कॉमेंट्री बॉक्स आपण पाहणार आहोत। सिनियर स्कोरर राजू पाटील माझ्यासोबत आणि त्याच्या बाजूला भिवंडीचा एक गोलंदाबाज जेवण पाटील आणि टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टेक्निकल टीम, त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर खूप चांगल्या धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। चौकार लागला, षटकार लागला, फलंदाज बाद झाला की खूप चांगल्या धून आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतायत। आणि आपण जो आवाज ऐकत आहात, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, सिनियर कॉमेंटेटर भिवंडी तालुक्यातील डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, यांना तुम्ही पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर, लेजंड कॉमेंटेटर भिवंडी तालुका। चेंडू मात्र जोरदार अपील केला होता आणि यस फलंदाज बाद होते। एकोणसाठ धावा झाल्या आणि 60 धावांचं लक्ष आपण वळणार आहोत नेक्स्ट मॅच। विराज बाद झाल्या, पण विराजाने बाद होण्यावरती काय फलंदाजी केली आहेत, कारण आपण बघितलं की तब्बल 7 चेंडूंचा सामना केला, 3 षटकार लगावले आणि 300 स्ट्राईक रेटनं 21 धावांची फलंदाजी, टाळ्यांचा आवाज आपल्याला नक्कीच पोहोचेल त्याच्या सहकाऱ्यांकडून, का जी फलंदाजी केली 300 स्ट्राईक रेट, विराज 21 धावांची खेळी, 7 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले। आपण वळणार आहोत टॉसकडे। बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास विरुद्ध जय बजरंग भावाळे बी, दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। लास्ट ऑफिशियल कॉल, दोन्ही कॅप्टननी यायचं टॉस बॉक्समध्ये। या संदीपजी मनेरा यांच्या शुभास्ते, संदीप मनेरा तसे विश्वास मात्रे, विश्वास मात्रे आपण यायचं एक्सप्रेस, भिवंडी एक्सप्रेस, आता नाव बदललं गेलं आहे, चॅलेंज एक्सप्रेस नाही तर भिवंडी एक्सप्रेस। खूप खूप स्वागत आहे विश्वास मात्रे, लिजंड क्रिकेटर। संदीप आपण यायचं, संदीप मनेरा आपण यायचं आहे, कॅप्टननी या बाजूला, एक कॅप्टननी या बाजूला येतील। संदीप आपण यायचं आहे, संदीप मनेरा, बलवंत सिंग प्रतिष्ठान पिंपलास, जय बजरंग भावळे बी, त्याचं म्हणणे काटा मात्र छापा आलेला आहे। विश्वास मात्र आणि संदीप मनेरा आपला खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात, नाणेफेक जिंकलेली आहे,
जास्त ओपनिंग घेणार नाही कारण सामना सुरू होणार आहे. 5 षटकांचा सामना आहे. कसं वाटलं आयोजन? क्रिकेट विश्वातील, टेनिस क्रिकेट विश्वातील नंबर वन स्पर्धा. आयोजन खूप चांगले केलं आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानतो आम्ही त्यांचे. नाणेफेक येऊन काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. साधारण समोरच्या संघाला किती धावबान थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप खूप अपेक्षा असतील? सूरज आहे, मी स्वतः आहे, साहिल आहे, अविनाश आहे, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट तुमच्या संघासाठी, खूप शुभेच्छा. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. मग तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे, पण तो क्रिकेट असा खेळ आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर चांगली कामगिरी केली तुम्ही विजय प्राप्त करू शकता. तुम्हाला सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. जर तुम्ही मोठी धावसंख्या उभी केली, समोरच्या संघावर प्रेशर बिल्डअप करून विजय प्राप्त करू शकता, मग साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+. कुणाकडनं खूप जास्त अपेक्षा असतील? कुठले फलंदाज ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा असतील? सचिन आहे, रोहन आहे. पिंपळास गाव म्हटलं की खूप स्पर्धा तिथे होतात, खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं जाते नक्कीच, पण ह्या स्पर्धेविषयी काय वाटतंय? हा खूपच सुंदर आयोजन आहे. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर टॉस झालेला आहे, नाणेफेक झालेला आहे. नाणेफेक जिंकून जय बजरंग भावाळे 20 संघाच्या कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपळा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही गावदेव क्रीडामंडळ अंजूर यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि मी घेऊन देतो आपणास कॉमेंट्री बॉक्समध्ये, ओवर टू कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. थँक यू सो मच जयवंत पाटील आणि मोरेश्वर गवळी सर. ठाम राहायला शिकावा, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवरती विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते हे सांगितलं टीम व्हायले गावना. पहिल्या षटकामध्ये रन्स होत्या फक्त 7 आणि त्यानंतर 4 ओव्हर्समध्ये रन्स आल्या तब्बल 52 आणि 7 धावेचं लक्ष. पहिला बॉल फटकाला जवाब, जमिनीला आग लावत प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत बॉल एक्स्ट्रा. बॉल आता यार राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल चौकाराचं दिले उत्तर, टीट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से. पहिल्या बॉल वरती बॅटरचं वर्चस्व, दुसऱ्या बॉल वरती बॉलच, विकेट डाऊन. पहिला धक्का टीम जरी मरी काटेला. थँक्यू अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहता, त्यामध्ये फार मोठं योगदान आहे टेनिस क्रिकेट डॉट इन टीमचं. मग संतोष नाणेकर असतील, गौरव सावंत असतील, त्यांच्या बिहाफमध्ये अगदी चांगलं काम त्यांची पूर्ण टीम करती. अक्षय चिबडेत वॉर रूममध्ये आणि त्यांच्या सोबतीनं कॅमेरामॅन रोहित, अतिश, युवराज, साहिल चव्हाण, सुमित, नील दुबे ॲज अ ऑफिशियल स्कोरर सध्या आमच्यासोबत आहेत. टेनिस क्रिकेट डॉट इनचा एक नवा हस्ता चेहरा, ऑफिशियल टेनिस क्रिकेट इंस्टाग्राम पेज, त्यांच्या माध्यमातनं अपडेट्स सातत्यानं पोहोचवले जातात. कर्नाळ्याचं बारा पाड्याचं हसनीन दाखवे, गती कमी केली, लोवा फुल टॉस होता आणि बॉल पाठवला समोर लॉंग ऑनला, मी ती एक सिंगल. आणि मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेत जर टेनिस क्रिकेट डॉट इन टीम आहे ना तर एक नाव नो डाऊट ॲट ऑल, डोळे झागून पूर्ण टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम ज्या नावावरती विश्वास ठेवते ना ते नाव आहे शाहरुख शेख. कॅमेरामॅनचा सरताज म्हणजे शाहरुख. या सगळ्यांचं करूया आपण वेलकम भिवंडी नगरीमध्ये, सिद्धिविनायक अंजूर या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये. बॉल आता यार गती कमी केली, फिंगर रोल बीमर, अगदी दंडित केला गेला या बॉलला. नो बॉलचा इशारा अंपाशच्या माध्यमातनं. एक्स्ट्राज रन मिळणार आणि एक्स्ट्रा नेक्स्ट बॉल फ्री हिटची संधी. आणि या टुर्नामेंटमधला आय थिंक पहिला बीमर आहे राजू पाटील सर आम्हाला माहिती देत असताना ॲज अ ऑफिशियल स्कोरर फार चांगलं काम करत आहे.
इथला प्रत्येक पर्सन ज्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी. फ्रीडचा बॉल खोदून काढला, बाडम पाड म्हणून समोर लॉंगॉनला फोडलं. कधी आवाज जरी मरी काटईचा कधी जल्लोष वहलेगाव टीमचा. वहलेगाव इथनं जास्त दूर नाही आहे, अगदी हकेच्या अंतरावरती असणारं गाव. आणि वहिले गावचे माजी सरपंच, दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार असं व्यक्तिमत्व रुपेशदा मुकादम आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भावेशदा थळे यांच्याकडून टीम वहिले संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या 10, फलकावरती 8. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवरती. कुलदीप टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेणारा बॉल आणि फार जास्त टर्न मिळाला त्या ठिकाणी अपेक्षापेक्षा जास्त. आणि त्यामुळे अंपासनं व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला. प्रतिषटकामागे 12 सरासरी हवी या बॅटिंग करणारा टीम जरी मरी काटई संघाला. आणि ते अनुसरून सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये. यानंतर सुंदर बॉल, हा चेंडू फक्त एक धाव देऊन जाईल. आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाव फलकावरती डबल डिजिटमध्ये, ती म्हणजेच आपण पाहता 10 धावा. टार्गेट पार करायचे 60 म्हणजे 12 सरासरी हवी आहे. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि पाहायचं त्या अंतिम बॉलवरती सिंगल डबल 4-6 डॉट की विकेट कोणतं चित्र पाहायला मिळणार. आणि अगदी प्रत्येक बॉलना एक वेगळा थर्रार आहे कारण स्पर्धा तुम्ही खेळताय. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. यस, रिटर्न क्रीजच्या बाहेर. अंपाचा व्हाईट बॉलचा इशारा, अजून एक एक्स्ट्राज रन. गोलंदाजी फार चांगली करतो कुलदीप, नो डाऊट ॲट ऑल. जरी व्हाईट बॉल चालले असले ना, भरपूर चांगली लेंथ त्याच्याकडे आहे. फक्त तो एक्सपेरिमेंट काहीतरी जास्त करण्याचा प्रयत्न करतो. एक जो बीमर आला तो देखील तसाच आला, बॅक ऑफ द हँड टाकत असताना. त्यानंतर आउट स्विंगर जे त्यांना टाकले, दोन्ही पाहण्याजोगे बॉल होते, तिथे क्वालिटी होती. मात्र रिटर्न क्रीजच्या बाहेर, तर मग एक्स्ट्राज रन त्या ठिकाणी ॲड झाल्या. गोलंदाज तयार कुलदीप. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन मोठी स्लाइस घेऊन बॉल फर्स्ट स्लीपला. आणि मिळती आहे त्या ठिकाणी मात्र एक सिंगल. आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच 12. आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे. महेशदा ठाकरे, स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकाचे प्रणेते, आणि त्यांच्या वतीनं टीम व्हायलेला ऑल द बेस्ट जे रांजनोलीला बिलॉंग करतात, या आपण त्यांचा देखील करू वेलकम राष्ट्रवादी चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी क्रीडानगरीवरती तुम्ही इंटर झालात ना की फक्त एक एंट्री गेट आहे, तिथे तुम्ही मैदानाच्या आत येऊ शकता. आणि जर तुमचं का पाऊल एकदा क्रीडानगरीला लागलं की तुमचे डोळे दिपून जातील अशी प्रकाश होतातील. एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा, मैत्रीच्या दुनियेतील अजून एक उत्तम उदाहरण. केतनदादा तरे आणि सुनीलदादा घरत यांच्या माध्यमातून ही क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. अगदी टेनिस बॉल क्रिकेट भिवंडी. सुनील घरत या नावाला आज क्रिकेटर नेहमीच ओळखते, मग आज आयोजक स्पर्धेचे प्रणेते म्हणून तुम्ही त्यांना पाहताय. आणि गावदेवी क्रिकेट क्लब मंजूर पूर्ण त्यांच्या सोबतील आहे. आणि गावदेवी क्रिकेट क्लब मंजूर म्हटलं की नेहमीच त्यांचं टायटल राहिलं आहे, हार नाही आहे मंजूर. आणि एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट त्यांनी राष्ट्रवादी चषक 2022 माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा झालेत 10 फलकावरती, जी सरासरी आवश्यक होती 12. आणि विकेट देखील एक गमावली आहे विशालची जरी मरी काटई टीमनं. 24 बॉल उर्वरित शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा त्या म्हणजेच 48 24 बॉल्स. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला फील्ड पोचणार का झेलपर्यंत? नाही. का पोचले नाही त्याचं कारण, अगदी समोरून सहज यायचं होतं, फार मोठं यूटर्न घेऊन ना चेंडूपर्यंत पोचले, त्यामुळे जे डिस्टन्स कव्हर करायचं होतं ते झालं नाही. आणि 2 धावा मिळालेत त्या ठिकाणी चेतनच्या पहिल्या बॉलवरती फलंदाजी करत असताना रोमितला. रोमित देखील एक अतिशय चांगला फलंदाज.
एक सिंगल अजून ऐड होईल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतंय 15 या आकड्यावरती. पावर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि चांगली कामगिरी सध्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतीय आणि टीमची टोटल जर स्कोर कार्डवरती आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे 10 फलकावरती, 1 गडी बाद 15, 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. सॉरी, प्रगती पदावरती आहे. काही जणांची झोप नक्की उडली असेल की अजून 4 बॉल बाकी आहेत. ओव्हर द विकेट, स्विच हिटचा प्रयत्न, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. थांबले, वाट पाहिली, तदनंतर डीप बॅकवर्ड पॉइंटला ठोकलाय. फार वेगाना फ्लॅ होत आहे, टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 21. गोलंदाजाची चुकी होती असं म्हणावं लागेल. अगदी नुकताच IPLचा सामना पार पडला, IPLची एक पारंपरिक लढाई होती, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग. कॅप बॅटिंग केली आणि पुन्हा एकदा पूर्ण रांची म्हणत होती, माही मार रहा है, टायगर इज बॅक. अजून एक मोठा फटका, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय उत्तुंग षटकार. गोलंदाजी खराब होती आहे, आधी देखील स्विच हिटसाठी तयार होते आणि तेव्हा देखील हाफ ट्रॅकर, आता फाईन लेगला हुक करायला देखील तयार होते आणि यावेळी देखील हाफ ट्रॅकर. आणि अर्ध्या विकेटवरती जर तुम्ही ॲज अ फास्ट बॉलर 100 ते 110 वेगानं टाकताय स्पिनरप्रमाणे तर मोठे फटके पडणार, त्यात शंका नाही आहे. आणि सध्या त्या चुका होत आहेत गोलंदाज चेतनकडनं आणि धावफलक 6 पुढे सरकत आहे 27 धावा धावफलकावरती. स्पर्धेचा पहिला स्विचचा षटकार आला तो म्हणजेच फलंदाज राकेशच्या बॅटमधनं, पहिल्या बॉलवरती चौकार आला होता 10:12 अर्जुन परदेशीच्या बॅटमधनं. बॉल तयार, यावेळी स्विच हिटचा प्रयत्न, आता लेन चांगली आहे. ज्या शॉर्ट ऑफ लेनची चर्चा आपण करत होतो ना की आधी स्विच हिट शॉर्ट ऑफ लेन, फाईन लेगला हुक शॉर्ट ऑफ लेन, आता फुल्लर लेंथ होता आणि आता बीट केलं त्या ठिकाणी फलंदाजाला, शांत ठेवलंय. काहीसं कमबॅक जरूर पाहायला मिळतंय, 60 धावा बनवायच्यात आणि कमबॅक फार नितांत गरजेचं आहे. आणि स्पेशली त्यातला त्यात राकेशची विकेट देखील, कारण बॅटिंग ऑर्डर फार खोलवर आहे या टीमकडे. जरी मरी काटे इन ॲक्शन, फटका, स्टँड अँड डिलिव्हर, फिल्डरच्या हातात होता, झेल सुटलाय, सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. ज्यावेळी बॅटवरती आला सहजच वाटत होतं बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाणार. मिळाले 10 या षटकामध्ये, 16 पहिल्या षटकामध्ये, 12 आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 1 गडी बाद 28, उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 32. जागतरे, कुणाल म्हात्रे, गिरीशदा असतील आणि अजितदा डाकी असतील, मयूर मडवी असतील, जरूर प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख आपण सातत्यानं करू. मग या स्पर्धेसाठी एक बाईक ज्यांनी पुरस्कृत केली आहे मनकोलीचे साहिलदादा केणी यांच्याकडून टीम व्हेले संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि भिवंडी क्रिकेटचं नाव व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये ॲज अ स्पॅकर्स म्हणून ज्यांना नेहमीच फार मोठं केलं, दिनेशदा चौधरी, विहान मित कुमार ज्यांच्या नावाचा संघ सुप्रीमो ट्रॉफी, जी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील फार मोठी क्रिकेट स्पर्धा आहे आणि विहान मित कुमार भिवंडी या नावाचा डंका त्या स्पर्धेमध्ये नेहमीच ज्या नावानं वाजवला असे दिनेशदा चौधरी, त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांच्याकडनं या क्रिकेट स्पर्धेला. केतन तरे आणि त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर सुनील घरत आणि गावदेवी क्रिकेट मंजूरला त्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. वेलकम सगळ्यांचंच आणि त्या दानशूरदात्यांचं ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सढळ हातानं मदत केली आहे त्या प्रत्येकाचं करूयात मनपूर्वक आभार. आणि जाऊया पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचकडे जिथे समीकरण बाकी आहे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत त्या म्हणजेच या ठिकाणी 32. 18 चेंडू 32 रन, मॅच कम्प्लिटली बॅलन्स कारण 60 धावेचं लक्ष, मतलब विकेटचा ग्राफ काहीसा जरी मरी काटेचा कमी आहे. सफर की है वहां तक की कुछ निशान रहे, चले चलो की जहां तक की वो आसमान रहे, अरे क्या उठाए कदम और आ गई मंजिल, मजा तो तब है जब पैरों में कुछ थकान रहे.
आता पावलं प्रत्येकाची जड होतील कारण एकापर्यंत क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम. गोलंदाज तयार. कुलदीपचा पहिला बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड स्पेलमध्ये देखील केलं स्वागत धूमधडाक्यात. बॉल चालला मिड विकेटला सीमा पार. हा येतोय राष्ट्रवादी षटकार. या षटकारानं समीकरण सोपं वाटू लागलंय. 17 बॉल आणि करायच्या धावा 26. धाव फलकावरती धावा 34. 60 चं टार्गेट. आणि इंडिव्हिज्युअल बॅटिंग जर आपण पाहिली फलंदाज राकेश एक डबल दोन सिंगल तीन षटकार 22 मध्ये बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस आणि हा बीमर आहे. हा बीमर आहे आणि बॅकवर्ड स्कोअर लेगला अडवला बॉल आणि 1+2 अशा 3 धावा या ठिकाणी मिळतील आणि पुढचा बॉल फ्रीची संधी. ओवर द वेस्ट होता ते जंपारनं पाहिलं कमरेपेक्षा वरती ज्यावेळी फटका खेळला गेला आणि नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून मुख्य पंचांपर्यंत आणि तो धाव फलकावरती आमच्या गुण लेखक राजू पाटील यांच्यापर्यंत पोहोचतोय. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. हा फुल टॉस आणि हा देखील जाणार सीमारेषा बाहेर. मिळतील मिळतील धावा 4. सामना पूर्णपणे खुला केलाय. जरी मरी काट इज ऑन फायर नाउ. आयसीसीच्या नियमांमध्ये बदलाव भरपूर झालेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर त्या नियमावलींची देखील आता जी सगळी तरतूद आहे ती वापरली जाती आहे. क्रिकेट बदलते. खरं तर असं म्हटलं जातं की गोलंदाजांचं सध्या टेनिस बॉल क्रिकेट नाही आहे ते का. तर आता फुलटॉसचे बॉल आलेत आणि त्यातल्या त्यात 27 विकेट आणि बाउंड्री जर आपण पाहिली तर सहज क्लिअर होती आहे. डिफिकल्ट आहे. बॉलर्सला क्वालिटी सिद्ध करावी लागेल कारण समोर बॅटिंग आहे ना ती देखील तितकीच तगडी होती आहे. भिवंडीचं क्रिकेट अगदी जिद्दीला पेटून उठणाऱ्या संघर्षाच्या क्षमतेनं मैदानावरती नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त धावणारं क्रिकेट म्हणजेच भिवंडीचं क्रिकेट आहे. आणि आज याच विभागामध्ये सातत्यानं अनेक टीम्स तुम्हाला सातत्यानं खेळताना दिसतील. शेलू माता वर्ल्ड बी होती पहिल्या मॅचमध्ये. तदनंतर आपण चिंचपाडा पाहिलं. दुसरा सामना मैदानावरती रंगतोय. तिसरी मॅच आपली वाट पाहती आहे. त्या मॅचचा देखील टॉस झालाय. बळवंत प्रतिष्ठान पिंपळास आणि त्यांना फाईट करणारी टीम आहे. जय बजरंग भावाळे. अमने लोणारचं जे क्रिकेट आहे त्या विभागातील एक मातबदार टीम म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं. तो संघ इन ॲक्शन असेल. त्यांचं देखील करू आपण वेलकम. राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 टीमची टोटल 2 पुढे सरकती. या षटकामध्ये सगळं काही बदललं आहे. 44 धावा धाव फलकावर. आता करायच्यात फक्त 16 आणि 40 धावेची भागीदारी सेकंड विकेटसाठी. फ्रंट फूट लाले पुढे सरसावत खेळायचं होतं. दूर ठेवलं आखू टप्प्याचा बॉल शरीरापासून फार फार मागे खेचली लेंथ आणि मिळती आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी कमबॅक एक आशेची झुळूक ती म्हणजेच गोलंदाजी करणारा टीम वहिले संघाला. बॉल तयार बॉलिंग मार्कवर कुलदीप. राईट आर्म अराउंड विकेट. कुलदीपकडे जर मी म्हणेल त्याचं ब्रेन कूल आहे ना म्हणजे डोकं शांत आहे ना तर तो एक चांगला बॉलर आहे. मग तो जर काही एक्सपेरिमेंट करतोय तर तिथे फटके पडत आहेत. आणि मॅच ना एक्सपेरिमेंट करण्याची नाही आहे. 5 षटकांची मॅच आहे. 60 टार्गेट. 2 मिस्टेक्स मॅचमध्ये कलाटणी. अगदी तसंच काही झालं. बाकी जे बॉल त्यानं विकेटवरती टाकले ना क्वालिटी होते. तिथं बॅटर्सला ना स्ट्रगल करावं लागत होतं. कुलदीपला षटकार कुठे आले फक्त फुलटॉसवरती आणि 2 बीमरवरती. टीमची टोटल आपण पाहता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरकार्डवरती 44. उर्वरित 12 बॉल 16 धावेची गरज आहे. आणि स्पर्धेचा नियम आहे सामना जर बरोबरी सुटला सुनील दादा तर
सुपर ओवर मैच बरोबरी सुटली तो सुपर ओवर खेवली जाए या मैदान वरती सुपर ओवर फार डिफिकल्ट कदाचित पाला मैं कदाचित मग स्पर्धा कोणती असो अनेक टूर्नामेंट सातत्याने या मैदान वरती होता अगदी आता अंजूर म्हटलं तर क्रिकेट आणि क्रिकेट आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे बरोबर 21 एप्रिलला सुरुवात एप्रिलला झाली आहे शेवट मात्र मे मध्ये होणार आणि तामझाम जो दर्जाना सुरेश म्हात्रे नावाचा तो जपत असताना गावदेवी क्रिकेट क्लब अंजूर त्या नावाला त्या लौकिकाला शोभेल असे नियोजन तुम्हाला पाहायला मिळतं राष्ट्रवादी चषक 2022 नवी स्वप्न नवी आशा नवी जिद्द आणि नवीन संकल्प उराशी बागून केतन तरे आणि त्यांच्या सोबतीनं सुनील घरात त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं एक दमदार आणि दर्जेदार नियोजन राष्ट्रवादी चषक 2022 12 बॉल आणि जिंकण्यासाठी करायचे रन 16 परिंदों को मंजिल मिलेगी यकीन है उनके फॉलो पर बोलते हैं जमाने में अक्सर वो लोग खामोश रहता है जिनके जीतने के जज्बे और हुनर बोलते हैं शांत नहीं है टीम काटी अजून एक हा स्लॉक स्वीप डीप बैकवर्ड स्क्वेयर लिखला बॉल चल रहा है सी मारे शब बाहेर हा ये तो है एक दमदार षटकार सांगिक 50वा पहिल्याच बॉल वरती षटकार लेस दॅन रन बॉल 11 चेंडू 10 आणि 10 चेंडू 4 आणि सांगिक 50 धावा पूर्ण तर झाले जरूर त्या सोबतीनं अर्धशतकीय भागीदारी देखील होती आहे दोन्ही बॅटर मध्ये तर एकदा टाळ्या जरूर वायलाव्या फलंदाज राकेश आणि रोमित साठी सध्या ट्रिपल आर सिनेमा ट्रेंडला मध्ये सध्या जरीमरी काढीचे दोन्ही आर डबल आर इज ऑन फायर नाव 41वा नाबाद त्यानं बनवलेत म्हणजे अर्धशतक कठीण आहे कारण जिंकण्यासाठी फक्त 4 करायचे आहेत आता इथनं किती मोठं कॅल्क्युलेशन तुम्ही लावा अर्धशतकाचं कोडा मात्र उलगडणार नाही मग त्या संघासाठी मॅच विनिंग नॉक त्याच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळतं मॅच बॉल रिटर्न आलाय त्याला देखील सध्या जे फटके पडतायत ना हवे हवेश वाटतात काटईच्या बॅटमधनं 4 धावेची गरज आहे स्पर्धेमध्ये अजूनही सलगचे 3 षटकार नाही आहेत पैसा पहिला बॅटर ठरेल का राकेश लोवा फुल टॉस मिडविकेटला जाईल बॉल शेतक्षक आहे डीप मध्ये एकाच अक्षर मध्ये उचललाय सिंगल झाली पूर्ण 2 धावेचा प्रयत्न 2 रन्स कंप्लीट ओव्हरथ्रो बॅकअप फार लवकर आला थोडंसं नाराज केलं टीम वहिलेनं आपल्या समर्थकांना पुढचा सामना अजून एक तगडी फाईट पाहायला मिळेल याचा अपेक्षा बळवंत प्रतिष्ठान पिंपळास विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच भावाळे या दोन संघांच्या दरम्यान 2 धावेची गरज स्विच इट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जिंकली या मॅच आणि नाबाद 47वा म्हणजे या टूर्नामेंट मधला सर्वाधिक इंडिव्हिज्युअल रन्स त्या ठिकाणी आलेत फलंदाज राकेशच्या बॅटमधनं मॅच विनिंग नॉक झाला आपण म्हणू शकतो खरं तर या मॅचमध्ये गोलंदाजी केतननं देखील फार सुंदर केली चॅलेंज स्पोर्ट्स क्लब या टीमसाठी